पनवेल विधानसभा मतदारसंघात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गेली 10 वर्षे हजारो कोटींची विकास कामं करण्यात आली आहेत. याच विकास कामांवर प्रभावित होऊन खारघर येथील शेकापच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खारघर येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी शेकाप खारघरच्या माजी सरपंच सिद्धी घरत, माजी उपसरपंच संजय घरत, माजी सदस्य आशिष भोईर, लाल ब्रिगेड अध्यक्ष यतीन बारशे, सेक्टर 4 अध्यक्ष अजय भोईर, सेक्टर 7 अध्यक्ष अक्षय पाटील, प्रभाग 5 जनसंपर्क प्रमुख एस के डोळस, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, अनिल म्हात्रे, काळूराम डोळस यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, भाजप नेते रघुनाथ ठाकूर, पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, सांस्कृतिक सेलचे कीर्ती नवघरे, विजय पाटील, कुंदा मेंगडे, दीपक शिंदे, युवा नेते समीर कदम, गुरुनाथ म्हात्रे, साधना पवार, विनोद ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलं. आज भारतीय जनता पार्टीमध्ये संजय घरत हे पक्ष प्रवेश करत आहेत. हे सगळ्यात आधी जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून आज ब्रिजेश पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे जी ताकद भाजपला मिळते आहे ती ताकद निश्चितपणानं लोकांनाही सुखावणारी. गेला अनेक काळ लोटला आहे की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी 2014 केलेल्या कामाच्या आधारे लोकांच्या मनावरती त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, त्यांच्या साधेपणाची आणि त्याचबरोबर देशाप्रती असलेल्या त्याच्या समर्पण भावाची ही छाप अशी पडली आहे की त्या माध्यमातून प्रत्येक जण आता भारतीय जनता पार्टीशी जोडला जायला पाहतो. मतदार मनानं सध्यामध्ये जोडले गेलेले आहेत. ते विचार करतात आपला नेता, आपला प्रमुख हा कधी असा निर्णय घेतो, कारण शेवटी असं आहे की त्याच्या मनानं स्वीकारलंय पण त्याचं शरीर जिथं आहे ते शरीर त्याला सांगताय की बाबा इथून मला कोणीतरी उचलावं. आज तुम्ही या सगळ्यांना उचलून भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. आज या शहरामध्ये अतिशय अशा चांगल्या रीतीनं आपल्याला जो रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यामध्ये संजय घरत आणि त्यांचे सहकार्य आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्याच्यामुळं आपल्या पक्षाची मजबूती आणखी भरपूर वाढणार आहे. परवेला आपण 30 खाटांचं 100 खाटांचं आता 120 खाटांचं खाटा आपण आपल्या औरंगाबादच्या भाषेत बोलतो वॉट्स त्याचं हॉस्पिटल काढलं त्याला आणखीन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असं नाव म्हणजे त्या दिवशी उपचार त्या दिवशी म्हणजे प्राथमिक आरोग्य आणि उपचार आणि महाराष्ट्राचं वैभव हे काही सर्व क्षेत्रात जोरदारपणा प्रगती करून किल्ले असतील काय असतील तर हे करायचं पारदर्शक आणि स्वच्छ कारभार. कारभार कसा पारदर्शक स्वच्छ कुठलाही भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वांना संबंध. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.